आफ्रिका देशांबरोबर संरक्षण संबंध नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी भारत सज्ज असल्याचे संकेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज दिले. लखनौ येथे संरक्षण प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर भारत आफ्रिका संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेला ते संबोधित करत होते. भारत यापुढेही संबंध अधिक वृद्धिंगत करत राहील. आफ्रिकेच्या प्राधान्यक्रमानुसार ही भागीदारी असेल असे संरक्षण मंत्री म्हणाले. आफ्रिकेबरोबर आमची भागीदारी ही खुली भागीदारी असेल आणि यामध्ये आमच्याकडून सहकार्यासाठी सर्व शक्यता आणि संधींची निवड करण्याची मुभा तुम्हाला राहील, यावर त्यांनी भर दिला. भारत आफ्रिका प्रांतात नील अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी सुरक्षित सागरी क्षेत्र ही पूर्वअट असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या परिषदेत संरक्षण सहकार्याबाबत भारत आफ्रिका घोषणापत्र स्वीकारण्यात आले. संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक, संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत, नौदल प्रमुख ऍडमिरल करमवीर सिंग, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया, लष्कर प्रमुख जनरल एम एस नरवणे, संरक्षण सचिव डॉक्टर अजय कुमार तसेच संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रिपोर्ट झूम ऑन न्यूज, नवी दिल्ली.